मोदी सरकार। अंकल बाबा सर, आज तुम्ही डॉक्टर कॅम्पेन चालू केला, ऑलमोस्ट लाईक असेंब्ली इलेक्शन असं फील येऊ लागला मोरमगाव कॉन्स्टिट्युएन्सीन। यू हॅव ऑलवेज सेड दॅट 80% ऑफ द वोटिंग यू विल गेट। हा एकूच मेसेज दिता आमच्या अख्ख्या मोरमगावच्या लोकांक आणि तसेच आमच्या अख्ख्या साऊथ गोवाच्या आणि अख्खे गोयात, की आज जो मोरमगावन जे अख्ख्या लोकांनी ह्यांच्यानी एम दौरलो की आम्ही 80% वोटिंग घेऊन दाखवतले म्हणून, त्याप्रमाणे सगळ्यांनी आपले आपले काम सारखे इतले इमानदारीन केलेले असा, ते सारखे ग्रासरूट लेवलाचेर पर त्यांच्यानी काम केलेले असा। आज फर्स्ट टाईम असे झालेले असा की लोकसभा इलेक्शनात आज आम्ही एक घर कोणाचे सुके नसताना आम्ही प्रयत्न केलेलो असा की सगळ्या दारा दारांनी आम्ही लोकांचे पावतले, कित्याक हे वोट आम्ही आमच्या लागून मागना, कित्याक असेंब्ली इलेक्शन न्हू, हे खंयचे काउन्सिल इलेक्शन न्हू, हे खंयचे पंचायतीचे इलेक्शन न्हू, या ZP चे हे इलेक्शन असा, ते आमचे देशाचे इलेक्शन असा, आणि देशाक लागून वोट मागपाक लागून आम्ही पुढे चाललेले असा, आणि देशाचो जो प्राईम मिनिस्टर असा श्री नरेंद्र मोदीजी, त्याच्या लागून आम्ही वोट मागपाक लागून सगळ्यांच्या दारा दारांनी भोवतलेले असा, लोकांक रिक्वेस्ट केलेले असा, हांवें पर्सनली सगळ्यांकडे रिक्वेस्ट केलेले असा की ह्या फावटी आम्ही कसे करून साऊथ गोवा सीट जिखून हाडूया म्हणून, आणि त्याच्या भितर मुरगावसून चडान चड योगदान असूनी म्हणून, आणि माका इतलो लोकांचो सपोर्ट मेळलो असा की हांव तुका सांगता, आज झाले कंटिन्युअसली म्हाका दिसता 14 दीस हो, आणि होच आज लास्ट डे दिसता। आज आमचे टोटल 9 वॉर्ड असे मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसी, 9 वॉर्डांनी आम्ही आज कंप्लीट केलेले असा, हो आज आम्ही 5 वॉर्ड नंबर 5 असा, आज आम्ही ZP भागान असा, आणि आज डोर टू डोर कॅम्पेनिंग दोनपारची 2 झालेले असा, पण आज सगळे लोक आख्खे ह्या एरियांचे माझ्या वांगडा डोर टू डोर लोकांच्या दारा दारांनी भोवन लागलेले असा, सगळ्यांक रिक्वेस्ट केलेलं असा, कित्याक एक आपुलकायेन एक सगळ्यांक आमकां दिसता की हे इलेक्शनाक आमी एक जीद दिलेली असा, कित्याक जे असेंब्ली इलेक्शनाक म्हाका सुद्दां दिसता आमी इतलो मेहनत घेवना, जी आमी आज हे लोकसभा इलेक्शनाक लागून मेहनत घेता, आख्खे लोकांची मिटींगी चालू असा, पब्लीक मिटींगी झालेल्यो असा, CM येवन गेलो असा, पार्टी अध्यक्ष येवन गेलेलो असा, कॅन्डिडेट येवन गेलेले असा, असे सगळे भाशेन जितले प्रोग्राम जावंक जाय आसले ते मुरमगोवा सगळ्यांक सगळे भाशेचे प्रोग्राम झालेले असा, आनी सगळे प्रोग्रामांक म्हाका इतलो रिस्पॉन्स मेळलो असा, आनी हे रिस्पॉन्स फक्त आमचे सगळे जे लोक माझ्या बरोबर असा, माझे वांगडी असा, त्यांच्यानी म्हाका हो सदांच सपोर्ट केलेलो असा। आज खरंच मनानसून इतलो हांव सॅटिस्फाय असा, कित्याक आज एक धाकट्याच्या वॉर्डान भोंवताना आमी आज सकाळच्यान हांव भोंवपाक लागलो असा, सकाळी 10 आमी स्टार्ट केलेलो, आता 2 जावपाक गेली तेन्ना भरपूर सगळे जण असलेले, आज दोनपारचो टायम झाला, 2 तरी पासून आज सगळीं हांव तुमकां महिला दिसता आसतले, यूथ दिसता आसतले, ते सगळे जण माझ्या वांगडा भोंवता, आज ते आपले घरभार सोडून जेवण आज संडे सगळे त्यांची फॅमिली घरान असा, बट तरी पासून ते आज पार्टीचे काम करपाक लागून आज ते माझ्या वांगडा सगळे जण खानांक खान लावन आज भोंवपाक लागलेले असा। खरंच एक उमेद असा एक मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसी, आणि जे सगळ्या लोकांनी जे 80% वोटिंगचे उलयता, म्हाका खंयसरूच मातसो दुबाव दिसना, हे 80% वोटिंग आमच्या मुरमगोवासून हे लोक भारतीय जनता पार्टीक घेऊन दितले। साऊथ गोवा सिटांसून जो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंतान सांगलेले असा, तसेच आमचे पार्टी प्रेसिडेंट सदानंद शेट तानोडेन सांगलेले असा, जे आम्ही 60,000 वोटांनी जिंकतले म्हणून ते नक्की रियलिटी जातली, आणि जे हिसपान 2 दीस उरलेले असा, आज 5-7 तारखेक वोटिंग असा, हांव सगळ्या मुरमगोवाच्या लोकांक परत एकदा अपील करता तुमच्या मिडियाच्या थ्रू, कितें ह्या फावटी आमी सगळे जण मोठे संख्येन भायर सरया, कित्याक लोकसभा इलेक्शनाक आमचे लोक भायर कमी सरता, बट तशें करूया नाका, हे देशाचे इलेक्शन। हांव तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता मुरगांवच्या लोकांक, सगळे जण मोठे संख्येन भायर सरया, आनी सगळे जण आमी भारतीय जनता पार्टीक वोट करया, कमळाचो बटन दामूया, तेज्या लागून कित्याक हे देश वाचूंक जाय आमकां, देश जो आसा तो आमकां फुडें व्हरोंक जाय, आनी हो फुडें व्हरतलो जाल्यार फक्त आमचो प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीची गरज असा, त्याच्या लागून सगळ्या आमच्या मुरगावच्या लोकांक अपील करता, 7 तारखेक तुम्ही कमळाचं बटन धारून आमचे साऊथ गोवा कॅन्डिडेट श्रीमती पल्लवी श्रीनिवास देंपोक आमी विजयी करूया, आणि जे स्वप्न आमच्या CM आनी पार्टी प्रेसिडेंटांना चितलेले असा ते पूर्ण करूया।